राहुरी तालुक्यातील उमरे ब्राह्मणी येथील दूध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाच्या विभागाने छापा टाकत भेसळ दूध नष्ट करण्यात आलाय सदरच्या कारवाईत पन्नास हजार दोनशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील उमरे पा ब्राह्मणी येथील लिए दूध दूध संकलन केंद्रांवर अन्न औषध प्रशासनानं छापा मारून पन्नास हजार दोनशे चौसष्ट रुपये किमतीचे एक हजार तीनशे तीन लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करून दूध दूध संकलकांवर कारवाई केली आहे यामुळे एकच खब उडाली आहे सविस्तर माहिती अशी की मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून ब्राह्मणी येथील जालिंदर ठकाजी वने यांच्या गोट्यात छापा टाकला असता या ठिकाणी दूध भेसळीसाठी साठवलेली साथ वे पावडर अठ्ठावन्न किलो लाईट लिक्विड पॅरिफिन पावर ऑइल एकशे सत्तर किलो भेसळयुक्त गायचे दूध त्रेपन्न लिटर असा ऐकून अठरा हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा साठा जप्त केला सदर भेसळयुक्त दुधाचे व वे पावडर लाईट लिक्विड प्युरिफाईन नमुने विश्लेषण तपासण्यासाठी घेण्यात आले आहे तयार करण्यात आलेले बेसळयुक्त दूध जागेवरून नष्ट करण्यात आले दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त करण्यात आले असून जालिंदर वने हा दररोज एकशे सत्तर लुटर दूद, हो रहे लिटर दूध डेअरीस पुरवठा करत होता प्रत्यक्षात मात्र याच्या गोट्यातून शंभर लिटरपेक्षा कमी दूध मिळत असल्याचे निदर्शनास आले वने हा सत्तर लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध तयार करून दूध दूध संकलन केंद्रात पुरवठा करत होता त्यामध्ये मुक्ताई दूध संकलन केंद्र ब्राह्मणी श्रीनिवास दूध संकलन केंद्र शनि शिंगणापूर रोड ब्राह्मणी यांचा समावेश आहे मुक्ताय डेअरीचे चालक दिगंबर गंगाधर पठारे यांच्या दूध संकलन केंद्रांवर दुधाचे नमुने तपासणीसाठी घेऊन वीस हजार रुपये किमतीचे आठशे लिटर दूध तर श्रीनिवास दूध संकलन केंद्राचे प्रकाश शिवाजीनगरे यांच्या दूध संकलन केंद्रावर छापा मारून दूध भेसईचे नमुने तपासणीसाठी घेतले असता अकरा हजार सातशे रुपये किमतीचे चारशे पन्नास लिटर दूध बेसईच्या कारणावरून जागेवरच नष्ट करण्यात आले आहे या कारवाईत अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे शरद पवार उमेश सूर्यवंशी प्रदीप पवार यांनी कारवाई केली आहे टी व्हीसाठी राजेंद्र उंडे राहुरी प्रतिनिधी